पूर्ण चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ, कारण की मल्टीमीटर ही सगळ्यांना इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही भागामध्ये जास्त महत्त्वाचं असल्यामुळे आपण याचा वापर पूर्ण पद्धतीने समजून घेऊ. आता हे जे मल्टीमीटर दिसते आपल्याला, हे या मल्टीमीटरचं क्लॅम हे मल्टीमीटर आहे. याच्या साहाय्याने आपण करंट एक कंडक्टर मध्यामध्ये ठेवून अशा पद्धतीनं आणि करंट मोजू शकतो. पण आपण या ठिकाणी करंट मोजणार नाही आहे, तर फक्त आपण या ठिकाणी AC व्होल्टेज, DC व्होल्टेज आणि रेझिस्टन्स म्हणजे ओहममीटर असे तीन पद्धती आपण याच्यामध्ये समजून घेणार आहे. आणि हे समजल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने हाताळायचं याच्यामध्ये आपण समजून घेणार आहे. तर आता आपल्यासमोर हे मल्टीमीटर दिसत आहे सगळ्यांना, हे डिजिटल टाईपचं मल्टीमीटर असून आपल्याकडे याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्विचा किंवा अनलॉक टाईपचं जो मल्टीमीटर असतो त्याच्यामध्ये काटा असतो, त्या काट्यानुसार आपल्याला काय असतात रीडिंग दाखवत असते. पण आपल्याला तशा पद्धती मल्टीमीटर नसून हे डिजिटल टाईपचं मल्टीमीटर आहे. याच्यामध्ये जे काही रीडिंग येणार आहे ते डिजिटल टाईपमध्ये शो करणार, म्हणजे जो अंकामध्ये शो करणार, आणि ते अंकामध्ये आपल्याला लगेच काय होणार, व्होल्टेज करंट असो किंवा रेजिस्टन्स असो हे आपल्याला लगेच समजणं. सुरुवातीला बघणार आहे आपण हा जो नॉब आहे या नॉबच्या आधारेच आपल्याला काय असते या मल्टीमीटरचं सिलेक्शन द्यायचं असते. हा नॉब सिलेक्शनसाठी असतो आणि याच्यामध्ये जो ये दिसतो याच्या अशी येला अशी मार्किंग दिसतो, ते साईन व्हेव असल्यामुळे या ठिकाणी आपण एम्पियर करंट मोजू शकतो. हा जो भाग दिसतो आपण याच्यामध्ये एम्पियर मोजू शकतो, हा एम्पियरमध्ये मोजतो. त्यानंतर याच्याच बाजूला जो दिसतो आपल्याला 750 व्होल्टेज आणि त्या ठिकाणी साईन व्हेव दिसतो. या ठिकाणी आपल्याला जे घरगुती आणि इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला व्होल्टेज मोजायचं असते, त्या ठिकाणी जे सिंगल फेज व्होल्टेज राहते त्या ठिकाणी आपण व्होल्टेज मोजू शकतो. ते राहते व्होल्टेज म्हणजे 400, आपलं 3 फेज व्होल्टेज राहते आपलं 440 आणि सिंगल फेज व्होल्टेज आहे 220 किंवा 200 लगभग, डिपेंड आपण घरांच्या याच्यावर. तर आपल्याकडे याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला 750, आपण हे जे व्होल्टेज यूज करू शकतो, आपण याच्याने चेक करू शकतो 750 हे व्होल्टेज याच्यामध्ये सिलेक्शन करून आपण व्होल्टेज मोजू शकतो. त्यानंतर दुसरा पॉईंट दिसतो आपल्याला, हे जे दिसते आपल्याला इथं 1000 व्होल्टेज, याच्यामध्ये आपण 1000 व्होल्टेजमध्ये आपण DC व्होल्टेज मोजू शकतो, कारण या ठिकाणी DCचा हा सिम्बॉल दाखवलेला असल्यामुळे आपण या ठिकाणी DC व्होल्टेज आपण मोजर करू शकतो. तर DC तुम्हाला माहितीच आहे, DC म्हणजे डायरेक्ट करंट. हा जो करंट असतो आपल्याला एखाद्या चार्जरकडून आपल्याला मिळू शकतो, किंवा सेल किंवा बॅटरी किंवा मोबाईलमधले जी बॅटरी असते त्याच्यामधून आपल्याला मिळू शकतो, जो आपल्याला AC आणि DC करून मिळतो. तर अशा पद्धतीने आपण याचा काय करू शकतो, आपण वापर करू शकतो. आतून याच्यामध्ये समजून घेणार आहे. त्यानंतर आपल्याकडे याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला ओम मीटर दिसत आहे. आपल्याकडे हे जे दिसते आपल्याला ओम मीटर आहे, या ओम मीटरमध्ये आपल्याला काय दिसते, रेजिस्टन्स मोजायचा असतो. कुठल्याही कंडक्टरचा किंवा इन्सुलेटरचा रेजिस्टन्स आपण मोजत असतो, तर याचा रेजिस्टन्ससाठी आपण याचा वापर करत असतो. तर हे ओहम मीटर असते. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला समजून घेणं, एक गोष्टी आपण समजून घेणं. याच्यामध्ये दिसतो आपल्याला पॉझिटिव्ह हा कंडक्टर असतो, हे जो V दिसतो या ठिकाणी म्हणजे आपल्याला लाल वायरचं या ठिकाणी कनेक्शन करायचं असते. हे जे दिसते आपल्याला या ठिकाणी लाल वायर आपल्याला कनेक्शन करायचं असते, आणि या ठिकाणी जे कॉमन असते या ठिकाणी ब्लॅक वायर कॉमन करायचे असते, जोडायचे असते. आणि एक्सटेन्शन म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा कुठलं जोडायचं असते त्यावेळेस एक्सटेन्शन असतो. पण जास्त महत्त्वाचे आपल्या दोन याच्यावरच आपल्याला जास्त खेळ असतो, त्यामुळे हे दोन लक्षात ठेवायचे. हे सिलेक्शन पोझिशन आणि हे जे दिसते आपल्याला रीडिंग दाखवलेले याच्यावर एम्पियर मीटर व्होल्टेज, त्यानंतर याच्याच बाजूला DC म्हणजे AC करंट मोजायचं या ठिकाणी. AC करंट आपण क्लॅम्पच्या साहाय्याने मोजू शकतो, आणि हा जो AC व्होल्टेजसुद्धा आपण याच्यावर मोजू शकतो आणि DC व्होल्टेजसुद्धा, आणि त्यानंतर रेझिस्टन्स आणि कंटिन्यू ओम, आपण हे तिन्ही गोष्टी या साईडनं मोजू शकतो. तर हे चला आपण सुरुवातीला आपण बघून घेऊ की AC व्होल्टेज कसं मोजायचं, कसं नाही, किती व्होल्टेज आपल्या घरामधलं राहते किंवा जास्त राहते कमी राहते त्याच्यानुसार आपण बघून घेऊ. सुरुवातीला बघणार आहे आपण AC व्होल्टेज, तर सुरुवातीला सर्वांनी बघून घ्या आपल्याजवळ दिसते आपल्याजवळ जो दिसतो एक्सटेन्शन बोर्ड आहे, आपल्या एक्सटेन्शन बोर्डची आपली वायरिंग केलेली आपल्या बोर्डामध्ये गेले, त्या बोर्डामधून आपण याचा व्होल्टेज आपण चेक करणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला चेक करण्यासाठी सुरुवातीला आपला हा जो नॉब दिसतो आपल्याला, हा नॉब आपल्याला 750 सिलेक्ट करायचं, म्हणजे AC व्होल्टेजवर आपल्याला चेक करायचं आहे. त्यानुसार त्याला व्होल्टेज पण असलं पाहिजे, तर त्यानुसार आपण चेक करणार आहे. त्याच्यामध्ये आपण AC व्होल्टेजवर चेक करणार आहे. तर हे जे दिसते आपल्याला नॉब आपण सिलेक्शन केलं आहे की आपण AC व्होल्टेजवर आपल्याला व्होल्टेज मोजायचं आहे, तरी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं फ्लेक्झिबल भेटत आहे की एक आणि 0 आपल्याला 2 आणि 1 मिळत आहे, त्यामुळे थोडंसं फ्लेक्झिबल आहे. तर आपण सुरुवातीला बघून घेणार आहे किती व्होल्टेज आपल्याला मिळते या ठिकाणी. तर हे जे दिसतं दोन प्रोब घ्यायचे आपल्याला, आणि हे दोन्ही प्रोब काय करा, AC कुठलाही प्रोब कुठेही जोडला तरी चालते, पण DC तसं नाही. DC आपल्याला पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडा लागते आणि निगेटिव्हला निगेटिव्ह. AC आपल्याला तशा पद्धतीने आपल्याला करायची गरज नसते, तर आपल्याला फक्त AC व्होल्टेज आपण जे मोजत असतो ते म्हणजे पॅरललमध्ये मोजत असतो, त्यानुसार आपण AC व्होल्टेज आपण मोजणार आहे. सुरुवातीला हे जे दिसतात दोन्ही प्रोब आपल्याला घ्यायचे असे आणि याच्यामध्ये असे लावायचे. तर आपण बघत आपल्या इथं मल्टीमीटरमध्ये रीडिंग दाखवतं आपल्याला 210, 211 असं रीडिंग दाखवतं आपल्या घरामधलं जे व्होल्टेज आपल्या 210, 220 म्हणजे लगभग याच्या दरम्यान राहते. तर आपलं इथं व्होल्टेज दाखवत आहे, शो करत आहे आपल्याला
210 व्होल्टेज दाखवतो. हे जे व्होल्टेज आपलं डीसी एसी व्होल्टेज असल्यामुळे आपण याचं अल्टरनेटिंग करत असतो. याची जी फ्रिक्वेन्सी राहते ते 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी राहतं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, व्होल्टेज एसी मोजायचं असलं त्यावेळेस आपण अशा पद्धतीने मोजू शकतो. तर आता तेच आपण बघणार आहे, एसी व्होल्टेजचं मोजणं झाल्यानंतर आपण बघणार आहे डीसी व्होल्टेज कशा पद्धतीने मोजायचं. तर आपल्याकडे हे जे दिसतो आपल्याला चार्जर दिसतो, या चार्जरला आपल्याला आलेलं असते 220 व्होल्टेज आले असते आणि याचं व्होल्टेज आपल्याला 5 व्होल्टेज आपल्याला आउटपुटला मिळत असते. तर हे दिसते आपल्याला एक प्रोब आहे, या प्रोब आपल्याला जो खराब झाल्यामुळे आपण या प्रोबला कट करून आपण काय करत आहे, तर आपण याच्या ठिकाणी व्होल्टेज मोजणार आहे. डीसी व्होल्टेज कसं मोजायचं कसं नाही ते पण सुद्धा बघणार आहे. तर सुरुवातीला बघणार आहे आपण ए जे दिसते आपल्याला 1000 व्होल्टेज. बऱ्याच ठिकाणी मल्टीमीटरमध्ये बघतो 20, 200, 100 असं व्होल्टेज लिहिलं असते. जास्त करून आपल्याला एवढं रेंज नसल्यामुळे आपल्याला इथं 1000ची रेंज असल्यामुळे आपण 1000ची रेंज आपण सिलेक्शन करणार आहे आणि त्यानुसार काय करणार आहे व्होल्टेज मोजणार आहे. तर हे व्होल्टेज चार्जर जे दिसते आपल्याला, चार्जरला आपण एसी सप्लाय दिला, याच्या जोडून आपण काय घेत असतो डीसी. प्रत्येक मोबाईलला आपल्याला काय असतं डीसी सप्लायची गरज असते, त्यानुसार आपण डीसी सप्लाय आपण या ठिकाणी काय करणार आहे आता चेक करणार आहे. आता याला जर चेक करायचं असलं, चेक करताना आपल्याला एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, या पॉझिटिव्हला लाल वायर जोडायची आणि निगेटिव्हला जो काळी वायर असते याची काळी वायर जोडायची आणि व्होल्टेज सिलेक्शन केलेलंच आहे आपण सुरुवातीला. तर अशा पद्धतीने आपण हे जे दोन्ही प्रोब दिसत आहे आपण एक लाल वायरला लाल जोडू आणि ब्लॅक वायरला ब्लॅक जोडणार आहे आणि बघणार आहे आपण आपलं व्होल्टेज डीसी व्होल्टेज चार्जरमधून किती मिळतो किती नाही आपण त्याच्यानुसार आपण बघणार आहे. तर सगळ्यांनी बघून घ्या. तर आपलं जे व्होल्टेज दिसत आहे आपल्याला 5 ते 4 व्होल्टेज दिसत आहे आपल्याला. तर आपल्याला 5 ते 4 व्होल्टेज आपल्याला डीसी व्होल्टेज मिळत आहे. हे डायरेक्ट करंट असून आपल्याला याला कुठल्याही प्रकारची फ्रिक्वेन्सी नसते आणि आपण हे व्होल्टेज जे दिसते आपल्याला मोबाईलला किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणाला जास्त प्रमाणात यूज करत असतो. तर हे डीसी व्होल्टेज आहे आपल्याला, याला आपल्याला तयार पण सुद्धा करता येतो सेल आणि बॅटरी. आणि याच्यामधून आपल्याला सेल जुळून आपल्याला लगभग 1.5 मिळत असतं आणि बॅटरीकडून आपल्याला लगभग 12 व्होल्ट आपल्याला मिळत असतं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो हे जे व्होल्टेज आपण बघू शकतो. हे एसी डीसी व्होल्टेज आलेलं आहे आपल्या अशा पद्धतीनं. आता तेच बद्दल बघणार आहे आपण चार्जर आपण काढून घेणार आहे आपल्या याचं. तर याच्यामध्ये आपण दुसरा एक पॉईंट बघणार, एसी व्होल्टेज जर बघणार असतं त्यावेळेस आपल्याला या चार्ज या जे टेस्टर आपल्याकडे या टेस्टरमधून व्होल्टेज येतो का किंवा नाही येतो ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर सुरुवातीला आपण एसी व्होल्टेजमध्ये घेणार आहे परत. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला करंट दाखवत आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे याची साईन आपल्याला चेक करायचं आहे. तर आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं दाखवत नाही आहे. तर सेम कंडिशन दुसऱ्या साईडचं बघा, या ठिकाणी आपल्याला लॅम्प लागत आहे तर आपला हे जो दिसतो फेज वायर आहे त्याच्यानुसार आपण याचं व्होल्टेज चेक करणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने बघायचं आहे आणि सेम अशा पद्धतीने आपल्याला जुळून घ्यायचं आहे. एक प्रोब सेम अशा पद्धतीने याला आपण एक जोडून घेणार आहे. हे असे जोडल्यानंतर आपल्याला हे जे दिसते आपल्याला प्रोब एक कशाला जोडणार आहे, एक डीसी करंटला जोडणार आहे आणि एक लगेच त्याला जोडणार आहे. आता हे जे दिसते एसी व्होल्टेज असल्यामुळे आपण या एक प्रोब याला जोडणार आहे आणि याच्यामध्ये बघणार आहे. तर आपल्याला लगभग दाखवत आहे आपल्याला 97 व्होल्टेज म्हणजे 100 व्होल्टेज आपलं काय झालेलं आहे या ठिकाणी ड्रॉप झालेलं आहे. जास्त पण 100 म्हणजे 110 व्होल्टेज आपलं ड्रॉप झालेलं आहे आणि 110 व्होल्टेजनुसार आपण चेक करत आहे. त्या रजिस्टरमधून 100 व्होल्टेज ड्रॉप केलं आहे, या टेस्टरमधून जे व्होल्टेज आहे याच्यामधून कमी झालेलं आहे. 100 व्होल्टेज काय झालेलं आहे, कमी झालेलं आपण हे पण सुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे टेस्टरमध्ये. तर दुसरा पॉईंट जो आहे आपल्याकडे छोटे छोटे पॉईंट आहेत आपल्याकडे जो रजिस्टर आपल्याला मोजायचा असतो पीसीबी किंवा इलेक्ट्रॉनिक पार्टमध्ये राहतो ते अशा पद्धतीने छोटे छोटे काय असतात रजिस्टन्स असतात. तर आपल्याला हे बघताना आपल्याला काय असतो कामाचं पडत असतात. तर त्या ठिकाणी या रजिस्टन्सचा सध्या आपल्याला वापर काय असतो म्हणजे ओम मीटर कसं मोजायचं त्यानुसार आपण सिलेक्शन करणार. आता हे जे मल्टीमीटर असतात या ठिकाणी आपल्याला ओम मीटर आपल्याला जे दिसते लाल कलर म्हणजे 200 ओम आणि 2000 ओम अशा पद्धतीने बघू शकते. पण आपल्याला एवढं रेंज घ्यायची नाही, आपल्याला 200 ते 20 किलो ओम आपल्याला हीच रेंज घ्यायची. त्यानुसार आपण ते रेंज आपण सिलेक्शन घेणार आहे. तर सुरुवातीला आपण 200 रेंज घ्यायचे, त्यानुसार आपण काय करणार आहे मोजत आहे आणि कलर कोडिंगनुसार सुद्धा त्याची व्हॅल्यू काढता येते. पण आपण मल्टीमीटरनं चेक करताय की याचा रेजिस्टन्स कसा चेक करायचा कसा नाही त्यानुसार आपण काय करणार आहे या ठिकाणी चेक करायचं. सुरुवातीला आपण बघत आहे आपलं मल्टीमीटर सध्या कंडिशनले ऑफ दिसत आहे आपल्याला. तर काय प्रॉब्लेम आहे काही नाही ते आपण बघणार आहे. तर सुरुवातीला आपण बंद केलेलं आहे, आता परत आपण काय करणार याला चालू करणार आहे. ओम मीटरमध्ये सिलेक्शन घेतल्यानंतर आता सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे, हा जो रेजिस्टन्स दिसत आहे या रेजिस्टन्सच्या एका टर्मिनलला आपल्याला काय करायचं आहे जोडायचं आहे. तर एका टर्मिनल आपल्याला जोडल्यानंतर आपल्याला काय लगेच दुसऱ्या साईडनं आपल्याला जोडायचं आहे. तर आपल्याला दाखवते का बघायचं आहे, नाही दाखवत आहे तर रेंज आपली काय करायची परत आपल्याला चेंज करायचं. कारण किलो ओम जर असेल तर आपल्याला रेंज चेंज करावं लागेल. ते जे रेजिस्टन्स दिसत आहे आपल्याला किलोममध्ये रेजिस्टन्स असल्यामुळे आपल्याला हा जो रेजिस्टन्स आहे किलोममध्ये. सेम कंडिशन आपण दुसरा रेजिस्टन्स घेणार, छोटासा रेजिस्टन्स आहे
आपल्याला लगेच दिसणार नाही याच्यामध्ये, तो सॉरी त्याबद्दल, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ चांगल्या पद्धतीने काढू आपण, मी अशी आशा करतो. आता हे जे दिसतं आपल्याला, याला बघत आहे, याचा रेजिस्टन्स दाखवतो आपल्याला ओहममध्ये. हा जो रेजिस्टन्स दाखवतो आपल्याला किलोममध्ये असल्यामुळे आपल्याला 12 पॉईंट समथिंग दाखवत आहे, त्यामुळे हा रेजिस्टन्स आपण मोजत आहे. तर मल्टीमीटरमध्ये आपण बघत आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे तिन्ही जे गोष्टी आहेत आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला काढल्या असतील. मल्टीमीटरनं काय करायचं, कसं मोजायचं, कसं नाही, तर हे प्लीज तुम्हाला जर चांगला आवडला असेल किंवा आपल्याला याच्यामध्ये काही जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता. तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपलं चॅनलचं नाव पण सुद्धा सांगायचं होतं. आपलं चॅनलचं नाव आहे विनोद इलेक्ट्रॉनिक, विनोद इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल हे चॅनल आहे आपलं. तर विनोद जामनिक जरी नाव सर्च केलं तर आपला व्हिडिओ आणि या ठिकाणी आपल्या बरेचसे आपल्याला शिकण्यासाठी भेटणार आहे. जर काही जणांना इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकलमध्ये ॲडमिशन जरी घ्यायचं असेल तर तुम्ही ते ॲडमिशन घेऊ शकता. काही जणांना आय टी आय करायचा असतो, काही जणांना 3 महिन्याचा कोर्स किंवा 1 महिन्याचा कोर्स करायचा असतो, ते पण सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर 1 महिन्याच्या कोर्ससाठी आपण आता रेजिस्टन्स स्टार्ट करणार आहे काही दिवसामध्ये. एक 2 महिन्यानंतर आपले सध्या चालू झालेले ॲडमिशन, त्यानुसार आपल्याला 1 महिन्यानंतर आपण काय करणार, ऑनलाईन टीचिंग करणार आहे. त्यानुसार ऑनलाईन इलेक्ट्रिकल तुम्हाला शिकण्याला मिळणार आहे, तर आपण शिकण्यासाठी तयार.